नमस्ते भारत, आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम। मी सध्या आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघामधील चांदूर रेल्वे या शहरामध्ये आणि जाणून घेणार आहोत चांदूर रेल्वे शहरामधील लोकांच्या प्रतिक्रिया। तर चला निघूया, आपल्या करूया बुलेटची सफारी आणि काय म्हणतात चांदूर रेल्वे येथील नागरिक ते जाणून घेऊया। WH न्यूज ही सुद्धा तोच प्रयत्न करीत आहे, तर बुलेटची सवारी करूया आणि चांदूर रेल्वे मधील जे नागरिक आहे निवडणुकीच्या संदर्भात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे त्या जाणून घेण्यासाठीच आम्ही आलेलो आहो। आणि चला तर आपण आपली सवारी बुलेटची सवारी करूया आणि जाणून घेऊया चांदूर रेल्वे नागरिकांच्या प्रतिक्रिया। धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने प्रचाराचा मोठा धडाका या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि नांदगाव खंडेश्वर असो की धामणगाव रेल्वे असो किंवा चांदूर रेल्वे तालुका असो या तीनही तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सक्रिय होऊन या ठिकाणी प्रचारात सुरू आहे, त्यांचा प्रचार सुरू आहे। अशातच वंचित बहुजन आघाडीचे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे उमेदवार निलेश भाऊ विश्वकर्मा माझ्यासोबत आहे, त्यांच्यासोबतच आपण जाणून घेऊया। कारण निलेश भाऊ विश्वकर्मा यांनी 2019 निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी बाजी मारली होती आणि मोठ्या प्रमाणात मतदान सुद्धा घेतलं होतं। यावर्षी सुद्धा मात्र निलेश भाऊंची स्थिती जी आहे मजबूत या ठिकाणी दिसून येत आहे आणि टक्कर मात्र निलेश भाऊ सोबत होत आहे असंच नागरिकांचं सुद्धा म्हणणं आहे। माझ्यासोबत निलेश भाऊ आहे। भाऊ अभिनंदन तुमचं। धन्यवाद। काय सांगाल यावर्षी तुम्ही त्यांचं नक्कीच काय तुम्ही सांगाल यावर्षी तुमचा खूप मोठा धडाका आम्ही बघतो आहे पूर्ण मतदारसंघामध्ये प्रचारात तुम्ही सगळ्यात बाजी पहिले मारली आहे। कारण का सातत्यानं तरुणांचा विश्वास माझ्यासोबत राहिलेला आहे आणि जे काम एक दिलाने एक मनानं आम्ही करतो तर लक्ष आमचं गाठणं नेहमी उद्देश असतो। कारण आम्ही सर्व खेळाडू आहोत आणि कोणते काम मन लावून जेव्हा आम्ही करतो त्याचे रिझल्ट येतात तर आम्ही थेट संपर्क जे आमच्या ग्रामीण भागातील मायबापा जनतेशी आहे त्यासोबत तरुणांशी हा डे फर्स्ट पासून सुरू करून दिला होता, त्यामुळे आज आमच्या 70 वर गावं डोअर टू डोअर कम्प्लीट झालेली आहेत। म्हणजे एका तालुक्यात 70 गाव पूर्ण तुमचे कम्प्लीट झालेले आहे। बाळासाहेब आंबेडकर या मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेणार आहेत निश्चितच, ते महाराष्ट्र राष्ट्रीय नेते आहेत आमच्या पक्षाचे, महाराष्ट्राचे युवाचे अध्यक्ष आहे, त्यांच्या शेड्यूलनुसार जी सभा जिथे लाईनअप होईल महाराष्ट्रात जे जे नेते आहेत ते निश्चित सभेला येतील। आंबेडकरी जे मतदान आहे ते असं बोलल्या जाते की बाबा संविधानाचा नेरेटिव्ह आलेला आहे त्यामुळे मग त्यांना भीती दाखवण्यात येत आहे की त्यामुळे ते महाविकास आघाडीकडे जाताना दिसले आपल्याला लोकसभेला, अशी काही स्थिती यावेळेस धामणगाव मतदारसंघात आहेत। हा जो मतदार आहे हा फार शुद्ध मतदार आहे आणि खऱ्या अर्थानं आम्हीच एक वर्ष आधीपासून हे नॅरेटिव्ह महाराष्ट्रात सेट केलं होतं, संविधान हटाव संविधान रक्षणासंदर्भात जी भूमिका आमची होती त्यावेळेस खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका त्यासोबतच आमचे 10-10 वक्ते एका सभेतून बोलायचे, मोठ्या मोठ्या सभा आमच्या झाल्या की भाजप कसं संविधानाच्या विरोधात आहे हे दाखवण्याचं काम महाराष्ट्रात केलं। त्यामुळं जनतेला मेसेज क्लिअर होता की आपल्याला भाजपच्या विरोधात मतदान करायचं आहे, जिथं वंचितचा उमेदवार त्या ताकदीचा नव्हता तिथं आमच्या जनतेने भाजपला थांबवण्यासाठी मग तो राष्ट्रवादी असेल सेना असेल काँग्रेस असेल त्या उमेदवाराला मतदान केलं। पण लोकांना माहित आहे की आता निवडणुका महाराष्ट्र राज्याच्या आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत संविधानाच्या संदर्भात कायदा होत नाही, तो केंद्रात होतो, त्यामुळे तो नॅरेटिव्ह आता बिलकुल खतम झालेला आहे। पण याच्यात गैरसमजमध्ये जो काँग्रेसचा सातत्याने एक नॅरेटिव्ह सेट केलेला वंचितचं नुकसान झालं अजिबात नाही, आम्ही त्यांच्यासोबत असतो तर महाराष्ट्रात 5,000 आले असते, त्यासोबतच देशात प्रकाश आंबेडकर फिरले असते तर 10-15,000 वाढले असते, आज देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते राहुल गांधी असते, तर काँग्रेसचं स्वतःचं मोठं नुकसान करून घेतलेलं आहे। आणि राहिला महाराष्ट्राच्या राजकारण संदर्भात तर जी हवा आहे निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताचे जे प्रश्न होते ते भाजपनं सोडवले नाही, पण त्यांना पर्याय पाहिजे आहे कारण पुन्हा तेच लोक आता तुम्ही बघितलं असेल उमटणं दिसत होते आणि पुन्हा आता काँग्रेसमधून भाजपमधून राष्ट्रवादी आलटून पालटून ज्यांच्याकडे सत्ता आहे तेच लोक या विधानसभेत पुन्हा उभे राहिलेले आहे। नक्कीच म्हणजे महायुतीने जे आहे असे निर्णय घेतले या 1-2 महिन्यामध्ये की पटापट जे निर्णय घेऊन लाडक्या बहिणीसारखा एक निर्णय घेतला आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे बहिणीच्या खात्यामध्ये टाकले, काय याचा काही परिणाम होईल का या निवडणुकीवर? माझ्या बहिणी आणि माझे जावाई हे फार हुशार आहेत, त्यांचा खिस्सा कसा कापला, 2003 आधी सोयाबीनला होते 6,000-6,500 रुपयाचे भाव, आज आहेत 3,500 रुपयाचे भाव, म्हणजे 10 पोत्या क्विंटलचा जर हिशोब लावला तर
दरवर्षी शेतकऱ्याचे 30,000 रुपयांचा खिसा कापण्यात आला, त्या 30,000 रुपयाचं 3 वर्षाचं कॅल्क्युलेशन तर 90,000 रुपये होतात आणि देताना फक्त 1500 बहिणीच्या खात्यात टाकले, म्हणजे 90,000 खिसा कापाचा भावाचा आणि बहिणीला द्यायचे 1500 रुपये। हे माझ्या बहिणीला भावाला लक्षात आलेलं आहे, त्यामुळे मला वाटत नाही लाडकी बहीण योजना ही फसवी आहे हे सर्वांना माहित आहे। तिला जर मदत खरंच करायची असेल शासनाला तर त्याला नेहमीसाठी तिचं तुटपुंजी आणि तात्पुरती मदत नाही पाहिजे, तिला दीर्घकाळ मदत पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे अशा पद्धतीचं पाहिजे। तिच्या मुलांचं शिक्षण, तिच्या मुलींचं शिक्षण, त्यात एकीकडे 100 रुपयाचा टाइम 500 रुपयाचा करायचा, म्हणजे जिथे 100 रुपयाचा टाइम लागत होता तो 500 केला, सोयाबीनच्या तेलाचे भाव कमी आहेत आणि बाजारपेठेतले तेलाचे भाव वाढून दिले, म्हणजे इकडे दिलं आणि तिकडे काढून घेतलं, त्यामुळे हा मुद्दा मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा राहणार आहे। निश्चितच महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी म्हणजे जवळपास 288 जागावर लढणारा एक तिसरा पक्ष म्हणून आपला महाराष्ट्रात आहे, काय ब्लूप्रिंट काय आहे या पक्षाची, जर समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर मोठ्या प्रमाणात आपले आमदार निवडून आले तर काय ब्लूप्रिंट काय केलेली ठेवलेली आहे? निश्चितच मला असं वाटत नाही की जे भूमिका प्रकाश आंबेडकरची महाराष्ट्राला घेऊन आहे त्यांचं व्हेरी क्लिअर आहे, म्हणजे उद्योगधंद्यात असेल तर जिल्हा परिषद वाईज MIDC उभं करण्याचं आमचं नियोजन आहे। महाराष्ट्रातील जो चतुर्थकर्मी जो कर्मचारी आहेत क्लास 4 क्लास 5 वाला जो टेम्पररी आहेत त्याला वंचित आल्यावर प्रमाण करणार आहे। सर्वात मोठा मुद्दा टेम्पररी हा विषयच काढणार नाही, कॉन्ट्रॅक्टर हा विषय राहणार नाही। महाराष्ट्रात सर्वात मोठं शिक्षणाचं वाटोळा करण्यात आलेला आहे, कारण शिकला की तो कुठेतरी उद्या रोजगार मागतो, ते मोठं एक शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती करण्याचं वंचित बोगळ प्रिंट आहे। त्यासोबतच उद्योगधंद्याच्या संदर्भात तरुणांना पाहिजे त्याला लोन, पाहिजे त्याला जागा, अनेक लोकांनी जागा घेऊन ठेवल्या आहेत, 20-30 वर्षांवर उद्योग उभे केले नाहीत, त्या तरुणांना जागा मिळून देणे आणि ते उद्योग उभे झाले पाहिजे उद्योग क्षेत्रात। आणि महिलांच्या सुरक्षेसंदर्भात आताची जी बदलापूरची घटना असो किंवा कलकत्त्याची घटना असो, आज माझी बहीण ती प्रेशरमध्ये आहे का तिच्या मुलाची काळजी कोण घेणार आहे, या संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे। म्हणून कायदा व सुव्यवस्था ही मोठी करायची आहे। आज मी अमरावती जिल्ह्यात आहो, आज ज्या खात्याचे गृहमंत्री नागपूरला राहतात, 8 दिवसात 10 क्राईम जे मोठे क्राईम झाले इथे मर्डर झालेत ते अमरावतीला, ही मोठी शोकांतिका आहे की लॉ अँड ऑर्डर महाराष्ट्रात नाही, लॉ अँड ऑर्डर उभं करण्याचं काम आम्ही करू। आणि जे शोषित वंचित समुदाय आहे ज्या पद्धतीने कम्युनिटीला आणण्यात आलेला आहे, ही जी घात खऱ्या अर्थानं ज्यांना रिझर्वेशन देशात करण्याचं कट देशाच्या राजकारणात होत आहे ते थांबवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार। नक्कीच 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि धामणगाव मतदारसंघामधील जे मतदार आहे त्यांना काय आव्हान करणार आहे निश्चित, आणि काय तुमचं चिन्ह सुद्धा त्यांना सांगूनच द्या। महाराष्ट्रातील या धामणगाव विधानसभा 36 मध्ये ही निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत माझं तमाम WHO माध्यमातून समान जे आंबेडकरांवर प्रेम करतात, बाळासाहेबांवर प्रेम करतात आणि ज्यांना वाटते ST ST OBC साठी खऱ्या अर्थानं बाळासाहेब जर तयार आहेत त्या सर्वपूर्ण समुदायानं आज वंचित बहुजन आघाडी मतदान करायचं आहे। मी या विधानसभेचा उमेदवार आहे, माझं निवडणूक चिन्ह गॅस सिलेंडर आहे, मोठ्या संख्येनं या क्षेत्रात परिवर्तन करण्याची गरज आहे, कारण आलटून पालटून दोन उमेदवार 45-50 वर्षांहून लढत आहेत पण त्यांचं विजन किंवा दृष्टिकोन हा फसवा आहे। त्यांनी सातत्यानं फक्त एक सांगते मी 2500 कोटीचं काम केलं, दुसरा सांगते मी 2500 कोटी रुपये आणले, मग त्याचे लोकही हुशार, आज प्रत्येक युवकाकडे मोबाईल आहे, तो झटकन काही कॅल्क्युलेट टाकते, किती टक्के मागते भया 10%, मग तिथे 10% रुपये किती जमा झाले, हा कुठंतरी आपल्या इथला पायंडा बंद झाला पाहिजे आणि नव्या जोमाचा नवा तरुण हा यासाठी तयार आहे। आणि आपल्यालाही आवाहन करतो की यावेळेस माझ्या बहिणींनी, माझ्या तरुणांनी आणि आमच्या जावांनी मोठ्या संख्येने या मतदारसंघात परिवर्तन करायचं आहे आणि गॅस सिलेंडर याला मताधिक्य निवडून द्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी दिशा देण्याचं काम आपल्याला तरुणांना करायचं आहे, एवढंच आवाहन WHO माध्यमातून करतोय। तर नक्कीच हे होते माझ्यासोबत धामणगाव मतदारसंघातले युवा तळपदार उमेदवार निलेश भाऊ विश्वकर्मा। मी तुम्हाला सांगू इच्छितो की धामणगाव मतदारसंघाचा आधी पूर्वीचं चांदूर रेल्वे मतदारसंघ होता पण त्यानंतर धामणगाव झालं, या ठिकाणी नेहमी दोनच नाव चालत आले, पूर्वीचं एक नाव होतं डॉक्टर ढोले यांचं, त्यानंतर मग नावाला वीरेंद्र जगताप पण त्यानंतर आलं अडसड घराणं, या दोनच परिवारामध्ये जे आहे चांदूर धामणगाव मतदारसंघाचं जे नेतृत्व आहे ते केलं, पण आता मात्र एक युवा
युवा नेतृत्व धामणगाव मतदार संघाला मिळालेले आहे ते निलेश भाऊ विश्वकर्मा यांच्या माध्यमातून मिळालेले आहे। आणि विशेष करून खास पक्ष म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन पक्ष जो आहे या पक्षाचं नेतृत्व ते या ठिकाणी करतात। आणि निलेश विश्वकर्मा हे महाराष्ट्राचे युवक प्रदेश अध्यक्ष सुद्धा आहेत आणि असा युवा उमदार नेता या धामणगाव मतदार संघामध्ये मिळालेला आहे। आणि नक्की बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तिकीट देत असताना सर्व समाजाचा विचार केलेला आहे, मुस्लिमांना तिकीट दिलेलं आहे, सगळे तेळीमाळी साडी कुणबी आणि एक म्हणजे सामान्य आपला एका विश्वकर्मा याच्यामधून घटकामधून येणारे जे युवा उमेदवार आहे म्हणजे बाळासाहेब आंबेडकर कुठेही जात धर्म न पाहता या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। निश्चितच याचा सुद्धा मोठा परिणाम महाराष्ट्रात होणारच आहे। पण एकंदरीतच धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये जर युवा उमेदवार आणि नवीन चेहरा आपल्याला जर हवा असेल तर निश्चितच निलेश भाऊ विश्वकर्मा सारखा आपल्याला उमेदवार मिळणार नाही। तर हे सगळी आपण युवक हे सुद्धा कार्यकर्ता सुद्धा निलेश भाऊच्या सोबत बघू शकता आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या या ठिकाणी रॅल्या होत आहेत, सभा होत आहे। तर ह्या नक्कीच परिणाम जो आहे मोठा या धामणगाव मतदारसंघामध्ये यावेळेस मात्र परिणाम होताना दिसत आहे। आणि धामणगाव मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार ते 23 तारखेला तुम्हाला दिसून येणार आहे आणि विधानसभेची पायरी कोण चढणार ते 23 तारखेला तुमच्या समोर दिसणार आहे। तर नक्कीच तुम्ही तोपर्यंत बघत राहा WS News, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।